काल महाविकास आघाडीच्या वतीने माझी उमेदवारी भिवंडी लोकसभेसाठी जाहीर झालेली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यामुळे सर्वप्रथम महाविकास आघाडीतील सर्व पक्षाचे अध्यक्ष, सर्व प्रमुख पदाधिकारी सर्वांचं आज या निवडीच्या माध्यमातून मी मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि जो काय विश्वास महाविकास आघाडीच्या वतीने माझ्यावर व्यक्त केलेला आहे तो विश्वास मी नक्की सार्थ करून दाखवेन अशा प्रकारची ग्वाही मी आज आपणासमोर देतो. काल उमेदवारी संध्याकाळी जाहीर झाली आणि आज आमच्या पक्षाचे नेते अध्यक्ष सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आज पुण्यात आलेलो आहे. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची भेट झाली, त्यांचे आशीर्वाद घेतले आणि ह्यापुढची जी काही रणनीती असेल ती येत्या 2 ते 3 दिवसात सर्वपक्षीय बैठक घेऊन रणनीती ठरवली जाईल अशा प्रकारची चर्चा झाली. बघा, आपल्या सर्वांना ठाऊक आहे की काल उमेदवारी जाहीर झाली, 2 तासानंतर माझ्या गोडाऊनवर कारवाई करण्याचा प्रयत्न झाला. MMRDC चे अधिकारी आले, पोलीस फौज पाटा घेऊन आले, परंतु खरं म्हटलं तर ह्या सर्वांची रेग्युलाइजची एक प्रोसिजर चालू आहे आणि प्रोसिजर चालू असताना हायकोर्टातून स्टे देखील आम्ही घेतलेला आहे. कारण याची कल्पना मला देखील होती की ज्यावेळेस माझी उमेदवारी जाहीर होईल त्यावेळेस कपिल पाटील यांच्याकडून अशी कुठली तरी कारवाई केली जाईल अशा प्रकारची कल्पना असल्यामुळे मी अगोदरच तशा प्रकारच्या तयारीत होतो. आमचे वकील, माझे CA हे सर्व बोलणी केल्यानंतर 3 तासानंतर हे सर्व अधिकारी परत गेले. त्यांनीच हे सर्व घडवून आणलेलं आहे तुमच्या? हो, प्रश्नच येत नाही. हे कपिल पाटीलच करत आहे कारण माझ्या उमेदवारीनंतर त्यांच्या पायाखालचे वाळू सरकलेले आहे, त्यांना त्यांचा पराभव समोर दिसत आहे आणि त्यामुळं नैराश्यातून अशा प्रकारचं कृत्य ते करत आहे. सत्ताधाऱ्यांना हाताशी धरून अशा प्रकारे सूडबुद्धीने कारवाई केली जाते का? सत्ताधाऱ्यांना आताची धरून बोलण्यापेक्षा कपिल पाटील हे स्वतः सत्ताधारी आहे, ते केंद्रीय मंत्री आहेत, त्याच्यामुळं. आणि हे आजचं नाही विषय, भिवंडीत अशा तुम्हाला अनेक पोलीस केसेस दाखवेन की ज्या बोगस दाखल केलेल्या आहेत, खोट्या दाखल केलेल्या आहेत. अनेक अशी MMRDC ची कामं असतील, अनेक असे विषय असतील ज्याच्यात सतत कपिल पाटलांनी हस्तक्षेप करून जेवढे शक्य असतील तेवढे खोटे गुन्हे दाखल करणे, शक्य असतील तेवढे लोकांना त्रास देणे अशा प्रकारचे काम बाकी 10 वर्षात त्यांनी ॲज अ खासदार म्हणून काही काम केलेलं नाही. खरं म्हटलं तर मी स्पष्ट आमच्या मीडियाला नेहमी सांगतो, तुम्हालाही सांगतो, कधी कपिल पाटील भेटले तर त्यांना विचारा की खासदारांची कामं काय, खासदारांच्या अखेरीत काय कामं येतात, तुमचे अधिकार काय, ते काय उत्तर देतात ते फक्त ऐका तुम्ही. ज्यांना 10 वर्षात खासदारकी कळली नाही तर त्याच्यामुळं मग शेवटी अशी जेव्हा लढाईची वेळ येतो तेव्हा अशा प्रकारची कारवाई, अशा प्रकारचा पाठीमागून वार करणे ही त्यांची प्रवृत्तीच आहे.